हे पहा, इथे मी फरसांची भाजी बनवलेली आहे। आपल्याकडे जेव्हा भाजीला काही नसते तेव्हा आपण ही भाजी बनवू शकतो आणि खूप छान अशी ही भाजी तयार होते, अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपी। हे पहा, मी किसून घेतलेले अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। इथे 1 वाटी फरसाण घेतलेलं आहे, जिरे मोहरी आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आहे, लाल तिखट आहे, हळद आणि मीठ आहे। आपण सगळ्यात आधी गॅसवरती पॅन ठेवूया आणि मध्यम आचेवरती आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये खोबरं व्यवस्थित भाजलं जातं, याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला, याला खरपूस असा लाल रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, इथे खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे, इथे छान असं खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण हे खोबरं काढून घेऊया आणि आता पॅनमध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता आपण कांदा याच्यावरती भाजून घेऊया, त्याचबरोबर लसूण आणि अद्रकसुद्धा आपल्याला कांद्यासोबतच भाजून घ्यायचं आहे। लसूण आणि अद्रक, आता आपण मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिट हे व्यवस्थित भाजून घेऊया। कारण कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो, परंतु कांदा व्यवस्थितच भाजायचा आहे म्हणजे आपली मसाल्याची जी टेस्ट आहे ती सुद्धा छान वाढते, म्हणून कांदा व्यवस्थित भाजून घ्या। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा, त्याचबरोबर कमेंटही करू शकता। हे पहा, कांदा छान असा भाजून झालेला आहे, खरपूस लाल असा कलर त्याला आलेला आहे। आता आपण हा कांदा जो आहे तो काढून घेऊया, छान कलर आलेला आहे कांद्याला। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा काढून घेतलेला आहे आणि हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घालतीये आणि 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही, आणि अशा प्रकारे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपण पॅनमध्ये परत 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊया। हे पहा, मी इथे मोठे 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडं जास्त घालावं लागतं आपल्याला फरसांच्या भाजीला, म्हणजे तरी छान येते। आणि तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया। मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे 1/2 चमचा। जिरे व्यवस्थित फुलले की नंतर आपण आत्ता वाटून घेतलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालून घेऊया। मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती। आपण कांदा व्यवस्थित भाजलेलाच आहे, परंतु थोडाफार जो कच्चेपणा असतो त्याच्यामध्ये तो सगळा व्यवस्थित दूर होतो आणि आपला मसाला जो आहे तो थोडासा घट्ट होतो। इथे मी 1 चमचा धनेपूड घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1/2 चमचा हळद घालत आहे मी। आता
आता हे सर्व आपण मिक्सर मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अगदी मसाला कोरडा होईपर्यंत आणि याला तेल सुटेपर्यंत आपण परतायचं आहे व्यवस्थित. हे पहा छान असा सुट्ट्या सुट्ट्या झालेला आहे, कोरडा झालेला आहे मसाला आणि साईडने त्याला तेल सुटत आहे. आता आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये घालण्यासाठी. मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता मसाला मस्त परतून झालेला आहे. आता आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी इथे एक ग्लास पाणी घालत आहे आणि पाणी नेहमी गरमच घालायचं आहे म्हणजे अशा प्रकारे त्याच्यावरती तरी येते. छान अशी तरी आलेली आहे. आता आपण याला एक उकळी काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान अशी तरी आलेली आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे एक आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे पहा इथे उकळी आलेली आहे. आता आपण लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये फरसाण घालून घ्यायचा आहे. मी फरसाण घालून घेत आहे. गरमागरम भाजी छान लागते, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खा, मस्त लागते भाजी. आणि कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान झालेली आहे भाजी, मस्त असा कलर त्याला आलेला आहे. ही साधी सोपी आणि झटपट होणारी फरसाणची भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि हा मसालासुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने करा म्हणजे भाजी खूप छान अशी होईल. तुम्ही घट्टही करू शकता किंवा पातळीही भाजी करू शकता, खूप छान होते. आणि तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सबस्क्राईबच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही नक्की क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी कुठली रेसिपी यूट्यूबवरती अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. थँक्यू.